नमस्कार, मी डॉक्टर मंजिरी वळसंकर, डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे. आज आपण कमी AMH असलेल्या स्त्रियांनी वेट अँड वॉच करून वाट पाहावी का ताबडतोब टेस्ट्यूब बेबी ट्रीटमेंटची तयारी करावी ह्याबद्दल थोडंसं बोलूया. आता आपल्याला माहिती आहे की बऱ्याच पेशंट 25-26 समजा लग्न करतात आणि आमच्याकडे येतात 3-4 वर्षांनी, बाळ होत नाही म्हणून. त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं सगळ्या रक्तातल्या चाचण्या केल्यानंतर की AMHची तपास ही प्रचंड कमी आहे, किंबहुना काही पेशंटमध्ये शून्यामध्ये तो आकडा असतो. म्हणजे तो आपल्याला सांगतो की अंड्यांची कार्यक्षमता आणि काउंट हे दोन्हीही पेशंटमध्ये घटत चाललेलं आहे. आता अशा पेशंटनी वाट बघावी का, वेट अँड वॉच करावं का, ह्यांनी काही फायदा होईल का आपल्याला आहे त्या अंड्यांमधनं बाळ बनवण्याचा ताबडतोब प्रयत्न करावा ह्याबद्दल आज आपण बोलत आहोत. आता एक लक्षात घेणे गरजेचं आहे की AMH जी तपास आहे तो आपल्याला अंड्यांच्या कार्यक्षमतेचा आणि नंबरचा जरी अंदाज देत असेल तरी ही अंडी नेमकी कधी मिळतात आपल्याला, तर ह्याचं उत्तर आहे जेव्हा पाळी पहिल्यांदा सुरू होते तेव्हा स्त्रियांच्या दोन्ही बाजूच्या स्त्री बीजांमध्ये जी अंडी असतात अंडकोशामध्ये तीच अंडी साधारण 35-40 पर्यंत महिन्या महिन्याला फुटत राहतात. नवीन अंड्यांचा निर्माण हा स्त्रियांमध्ये होत नाही, जो की पुरुषांमध्ये अगदी 70 पर्यंत दर 3-3 महिन्यांनी नवीन स्पर्मचा साठा येत असतो. आता स्त्रियांमध्ये जसं वय वाढतं तसं AMH अजून कमी होतं. आणि इन शॉर्ट सांगायचं झालं तर समजा आपल्या गाडीचं पेट्रोल रिझर्व्हला आलेलं आहे तर आपण ताबडतोब पेट्रोल भरू जाऊन का आपण वाट बघू, हे ऑलमोस्ट सिमिलर सिच्युएशन आहे. त्यामुळे ह्या केसमध्ये जर तुमचं AMH ऑलरेडी कमी झालेलं असेल किंवा शून्य वगैरे असं आलं असेल तर मुळीच वाट बघू नका. जी काही उरलेली अंडी आहेत त्यामधनं बाळ बनवून मग तुम्हाला जेव्हा हवी आहे प्रेग्नन्सी तेव्हा एम्ब्रियो ट्रान्सफर करून घेता येईल. जर तुमचं लग्नच झालं नसेल आणि AMH शून्य दाखवत असेल तर मात्र तुमच्या टेस्ट्यूब बेबी स्पेशलिस्टशी बोलून तुमची अंडी फ्रीज करण्याजोगी जी आहेत का असं विचारून त्याप्रमाणे एग फ्रीझिंग किंवा उसाइट फ्रीझिंग हा ऑप्शन हा अत्यंत उत्तम आहे. आणि जेव्हा तुमचं लग्न होईल पुढे ह्या साठवलेल्या अंड्यांमधनं तुम्हाला स्वतःच बाळ होण्याची शक्यता ही खूप चांगली असते. धन्यवाद.